लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, आमदार बच्चू कडू यांची सरकारवरती सडकून टीका। फक्त मतांसाठी मन दूषित केली जातात हे चांगले लक्षण नाही, राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे। जातीपातीमध्ये विष कालवून मतं मिळणार असतील तर ते राज्याच्या भविष्यासाठी चांगलं नाही, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे जमीन दिसली की विकायची, एवढाच उद्योग सुरू आहे। महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या माध्यमातून शहरं बर्बाद होत आहेत, राज ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल। पुण्यातील परिस्थितीवरती मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, पुण्याचे पालकमंत्री इथे नसताना सुद्धा पुण्यामध्ये धरण वाहिलं, राज ठाकरे यांची मिश्किल टीका। बाहेरच्या राज्यामधून येणाऱ्या लोकांना तुम्ही फुकटची घरं देत आहात, पण या राज्यातील लोक आहेत ते भिका मागतायत, मग याला सरकार चालवणं म्हणायचं का, असाही ठाकरेंचा सरकारला सवाल। वादग्रस्त आयएएस पूजा केडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा, हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारायला मात्र नकार। पुणे आणि परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरण 40% भरलं, उजनी धरणामध्ये 85 TMC इतका पाणी साठा। कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा, पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये 1 फुटांनी घट, पाणी पातळी 46.6 फुटांवर। सांगलीचा पुराचा धोका तुर्तास तरी टळला, कृष्णा नदीची पाण्याची पातळी आणखी ओसरली, मात्र चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची मुसळधार बॅटिंग कायम। कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, दोन्ही नदीकाठची पिकं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाण्याखाली असल्यामुळे कुजली, शेती आणि पिकांचं मोठं नुकसान। मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोठा वाद, राजन पाटील समर्थकांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकारी मुबीना मुलाणी यांनी तहसील कार्यालयाला केला विरोध, पोलिसांनी रुबीना यांना ताब्यात घेऊन बैठकीमधून बाहेर नेलं। सोलापूरमध्ये माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांसाठी आंदोलन, साखर कारखान्याचं बिल जवळपास 8 महिन्यांपासून थकीत असल्यामुळे शेतकरी आक्रमक। पुण्यामध्ये अवैधपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या अनेक हातभड्ड्या उद्ध्वस्त, लोणीकंद पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई, 89 लिटर देशी दारू उद्ध्वस्त, 3 आरोपींना सुद्धा अटक। मोबाईल गेममधला टास्क पूर्ण करत असताना 15 वर्षाच्या मुलानं घेतली 14व्या मजल्यावरून उडी, मुलाचा मृत्यू, पिंपरीमधल्या किवळे भागामध्ये धक्कादायक घटना, सरकारनं अशा गेम्सवरती कायमस्वरूपी बंदी आणावी, आई वडिलांची मागणी। पुण्यामधल्या सहकारनगर धनकवडी भागातील गाड्यांची तोडफोड, रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमाराची घटना, 2 रिक्षा आणि 5 दुचाकींचं मोठं नुकसान। पुणे सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, वाघांची शिकार करून कातडी विकणारं मोठं रॅकेट पोलिसांनी केलं उद्ध्वस्त, 6 जणांना घेतलं ताब्यात, यामध्ये 2 महिलांचाही समावेश, रहीम रफिक हा टोळीचा म्होरक्या। सह्याद्री अतिथीगृहावरती उद्या दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार, बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारणार पदभार। पूजा केडकर प्रकरणानंतर दिव्यांग कोट्यामधून एमपीएससी झालेल्यांची पुन्हा एकदा शारीरिक चाचणी, 10 पैकी 9 उमेदवारांची आजपासून शारीरिक चाचणी, प्रशासकीय न्यायाधिकाऱ्याच्या आदेशानंतर फेर चाचणी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खोटी दिव्यांग प्रमाणपत्र देणारं आणि घेणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी, आमदार अमोल मिटकरी यांची मागणी। तिसऱ्या आघाडीमध्ये जायचं की आणखी काय करायचं याबद्दल 29 ऑगस्टला निर्णय घेणार, बच्चू कडू यांच्या ऑफरवरती मनोज जरांग यांचं स्पष्टीकरण। 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सोलापूरमधून होणार सुरुवात, विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा। मनुस्मृतीचा संदर्भ अभ्यासक्रमामधून हद्दपार करणार एनसीईआरटीचा निर्णय, शिक्षणप्रेमींनी व्यक्त केलं समाधान, कडाडून विरोध झाल्यामुळे शिक्षण विभाग बॅकफूटवर। उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यामुळे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज, उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले मात्र भेट न घेतल्यामुळे कार्यकर्ते नाराज,
नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरती जाऊन केलं अभिवादन. नवी मुंबईमधील उरण हत्या प्रकरण, संशयित आरोपी दाऊद शेख याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा कर्नाटकमध्ये शोध सुरू. जेलमधून सुटल्यानंतर दाऊदने तरुणीची हत्या केल्याची शक्यता. उरणमधील तरुणीची हत्या लव जिहादमधून, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं सोमय्यांचं आश्वासन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट. उरण इथल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी भेट घेऊन आरोपीला अटक करून कडक कारवाईचीही केली मागणी. उरण हत्याकांड प्रकरणी ठाण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आंदोलनामध्ये सहभागी. दोषींना फाशी देण्याचीही मागणी. शिवसेनेच्या मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स. 2 सप्टेंबरला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे निर्देश. अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवरती उच्च न्यायालयाचं समन्स. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गिरगावामधल्या रिलायन्स रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया. त्रास होत असल्यामुळे पित्ताशयाची पिशवी काढल्याची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमधल्या सदस्यांची वाढ. समितीमध्ये पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश. वाढीव वीज बिलाच्या संदर्भात किसान काँग्रेस आक्रमक. वागळे इस्टेट इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन. 15 दिवसांमध्ये वीज बिल कमी केलं नाही तर कार्यालयाला टाळं ठोकण्याचाही इशारा. लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका. आमदार बच्चू कडू यांची सरकारवरती सडकून टीका. फक्त मतांसाठी मन दूषित केली जात आहेत हे चांगलं लक्षण नाही. राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे. जातीपातीमध्ये विष कालवून मतं मिळणार असतील तर ते राज्याच्या भविष्यासाठी चांगलं नाही. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. आपल्याकडे जमीन दिसली की विकायची एवढाच उद्योग सुरू आहे. महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या माध्यमातून शहरं बर्बाद होत आहेत. राज ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल. पुण्यातील परिस्थितीवरती मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री इथे नसताना सुद्धा पुण्यामध्ये धरण वाहिलं. राज ठाकरे यांची मिश्किल टीका. बाहेरच्या राज्यामधून येणाऱ्या लोकांना तुम्ही फुकटची घरं देत आहात पण या राज्यातील लोक आहेत ते भिका मागतायत, मग याला सरकार चालवणं म्हणायचं का? असाही ठाकरेंचा सरकारला सवाल. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा. हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारायला मात्र नकार. पुणे आणि परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरण 40% भरलं. उजनी धरणामध्ये 85 TMC इतका पाणीसाठा. कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा. पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये 1 फुटांनी घट. पाणी पातळी 46.6 फुटांवर. सांगलीचा पुराचा धोका तुर्तास तरी टळला. कृष्णा नदीची पाण्याची पातळी आणखी ओसरली मात्र चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची मुसळधार बॅटिंग कायम. कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. दोन्ही नदीकाठची पिकं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाण्याखाली असल्यामुळे कुजली. शेती आणि पिकांचं मोठं नुकसान. मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोठा वाद. राजन पाटील समर्थकांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकारी मुबीना मुलाणी यांनी तहसील कार्यालयाला केला विरोध. पोलिसांनी रुबीना यांना ताब्यात घेऊन बैठकीमधून बाहेर नेलं. सोलापूरमध्ये माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांसाठी आंदोलन. साखर कारखान्याचं बिल जवळपास 8 महिन्यांपासून थकित असल्यामुळे शेतकरी आक्रमक. पुण्यामध्ये अवैधपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या अनेक हातभड्ड्या उद्ध्वस्त. लोणीकंद पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई. 89 लिटर देशी दारू उद्ध्वस्त. 3 आरोपींना सुद्धा अटक. मोबाईल गेममधला टास्क पूर्ण करत असताना 15 वर्षाच्या मुलानं घेतली 14व्या मजल्यावरून उडी. मुलाचा मृत्यू. पिंपरीमधल्या किवळे भागामध्ये धक्कादायक घटना. सरकारनं अशा गेम्सवरती कायमस्वरूपी बंदी आणावी. आई वडिलांची मागणी.
पुण्यामधल्या सहकारनगर धनकवडी भागातील गाड्यांची तोडफोड, रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमाराची घटना, 2 रिक्षा आणि 5 दुचाकींचं मोठं नुकसान. पुणे सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, वाघांची शिकार करून कातडी विकणारं मोठं रॅकेट पोलिसांनी केलं उद्ध्वस्त, 6 जणांना घेतलं ताब्यात, यामध्ये 2 महिलांचाही समावेश, रहीम रफिक हा टोळीचा म्होरक्या. सह्याद्री अतिथीगृहावरती उद्या दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार, बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारणार पदभार. पूजा खेडकर प्रकरणानंतर दिव्यांग कोट्यामधून एमपीएससी झालेल्यांची पुन्हा एकदा शारीरिक चाचणी, 10 पैकी 9 उमेदवारांची आजपासून शारीरिक चाचणी, प्रशासकीय न्यायाधिकाऱ्याच्या आदेशानंतर फेर चाचणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खोटी दिव्यांग प्रमाणपत्र देणारं आणि घेणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी, आमदार अमोल मिटकरी यांची मागणी. तिसऱ्या आघाडीमध्ये जायचं की आणखी काय करायचं याबद्दल 29 ऑगस्टला निर्णय घेणार, बच्चू कडू यांच्या ऑफरवरती मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सोलापूरमधून होणार सुरुवात, विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा. मनुस्मृतीचा संदर्भ अभ्यासक्रमामधून हद्दपार करणार एनसीईआरटीचा निर्णय, शिक्षणप्रेमींनी व्यक्त केलं समाधान, कडाडून विरोध झाल्यामुळे शिक्षण विभाग बॅकफूटवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.